नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक. राजेसाहेब देशमुखांची माहिती. तर कृषीमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, देशमुखांची मुंडेंवर टीका. विनोद अग्रवाल भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. पुन्हा एकदा गोंदिया विधानसभेचं समीकरण बदलणार. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडेंविरोधात काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांचं आंदोलन. नेवासा संगमनेर रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी. लहू कानडेंविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. रामदास कदम आणि आमदार योगेश कदमांकडून सदानंद कदम यांना संपवण्याचा प्रयत्न. जे सख्या भावाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार, संजय कदमांची टीका. छगन भुजबळांच्या हस्ते येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात विकास कामांचं भूमिपूजन. 30 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं. नदीकाठच्या गावांना त्वरित मदत करण्यासाठी बच्चू कडू यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन. बीड विधानसभा मतदारसंघात कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या उपस्थितीत अल्पसंख्याक मेळावा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम बांधवांचीही उपस्थिती. तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा. संभाजीराजे नांदेडमधील उचांडा गावातील शेताच्या बंधावर शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना. परभणीच्या मानवत तालुक्यातील सावळी परिसरात संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टींकडून नुकसानीची पाहणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही. कृषीमंत्री बीडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न. संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका. नुकसान झाल्याचे अहवाल सरकारकडे पाठवणार. शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याची सरकारची भूमिका. मंत्री अनिल पाटलांची माहिती. मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी. जायकवाडी धरण 97.69% भरलं. धरणाचे 6 दरवाजे 0.5 फुटाने उघडले. गोदावरी नदीपात्रात 3,144 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100% भरले. बेमळा गोकी वाघाडीसह सायखेडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगे संततधार पावसामुळे वडोदा मच्छिंद्र तलाव 100% भरला. मात्र तलावाला काही ठिकाणी पाझर लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीच्या पामुला गौतम नदीला पूर. भामरागड तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. तालुक्याच्या 100 गावांना फटका. गोंदियाच्या देवरी तालुक्यात आज पावसाची जोरदार हजेरी. वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. शेतकऱ्यांनी काहीसा आनंद वर्तवला. लातूरच्या अनेक भागात सोयाबीन पिकाचं नुकसान. शेतात पाणी गेल्यानं पिकं पिवळी पडली. अतिवृष्टीचा फटका. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या कापूस उत्पादकांनाही फटका. कापसावर बुरशीजन्य प्रादुर्भाव पसरला तर पाण्यामुळे पिकं करपली. मुसळधार पावसानं माजलगावच्या चिंचोली परिसरात कपाशी पिकाचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या परळीत मुसळधार पावसामुळे पपई बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात संत्रा गळती. शेतकरी हवाल देईल. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकं पशुधन आणि पडझळीचे त्वरित पंचनामे करा मागणीसाठी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी ग्रामस्थांचा कृषी कार्यालयात पडझळीचे पंचनामे करण्यासाठी ठिय्या आंदोलन. नागपुरात संततधार पावसामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ. कोथिंबीर 400 ते 500 रुपये किलोवर तर मेथीला 200 रुपयांचा दर. इतर भाज्यांच्या दरातही झालीय वाढ. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची ज्वारी पिकांच्या पेरणीकडे पाठ. सरासरी 7,500 हेक्टरवर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना फक्त 138 हेक्टरवर पेरणी. कृषी विभागाच्या पेरणी अहवालातून स्पष्ट. सिंदखेड राजा तालुक्यातील विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी पैसा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधितांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगरच्या अकोले येथे निळवंडे धरणाचे चाक बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. धरणाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पिकांचं नुकसान. कालव्याची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
यवतमाळच्या महागाव तालुक्यात अतिवृष्टीच्या शेतीला फटका. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बांधलेल्या बंधाऱ्यामुळे शेतीचं नुकसान. शासनाने मदत देण्याची मागणी. महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समितीच्या आंदोलनाला यश. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत महत्वाच्या मागण्या. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित. रत्नागिरी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाईंच्या स्मृतीस्थळासाठी उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात. जळगाव जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी निषेध ठराव करण्याची मागणी. शिवरायांचा फोटो हातात घेत शेतकरी आक्रमक. केंद्र सरकार हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार असल्याचा शेतकऱ्यांना दिलासा. वाशिममध्ये 4,200 ते 4,550 रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची खरेदी. चाळीसगावात शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीला वेग. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कीटकनाशक फवारणी सुरू. पावसामुळे पिकांना कीड लागण्याची शक्यता. कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यापासून निर्यात निम्म्यापेक्षा कमी. एप्रिल ते जून महिन्यात देशातून 1,62,756 टन कांद्याची निर्यात. चाळीसगावात लसणाचे भाव गगनाला भिडले. किरकोळ बाजारात लसूण 400 ते 700 रुपये प्रति किलोवर तर गावरान लसणाला 700 रुपयांपेक्षा अधिक भाव. राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता. केंद्र सरकार राज्यातील सोयाबीन 90 दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार. नारपारच्या पाण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नागरिक एकवटले. नारपारसाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्धार. या प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी. जळगावच्या सावदात पंजाब नॅशनल बँकेतून शेतकऱ्यांचे पैसे लांबवले. वयोवृद्ध शेतकऱ्याने काढलेले पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने तरुणाने पैसे लंपास केले. घटना सीसीटीव्हीत कैद. तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा लोगो बदलणार. लोगो करण्यासाठी संस्थानाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. आकर्षक आणि सुंदर लोगोला 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी. योजनेचा सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्याला 15 सप्टेंबरला पहिला हप्ता खात्यात जमा होणार. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील चिलवाडी दिव्यांग मुलीच्या शाळेत सोडल्याच्या दाखल्यासाठी मुख्याध्यापकाने 200 रुपये मागितले. लाडक्या बहिणीचा अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे होता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बीड जिल्ह्यातील 6,33,000 महिलांचे अर्ज दाखल. 6,06,000 अर्ज मंजूर. जळगाव जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अर्जांमध्ये जळगाव तालुका ठरला अव्वल. या तालुक्यात तब्बल 1,34,317 महिलांचे अर्ज. पैकी 1,28,594 महिलांना अनुदान मिळालं. हिंगोलीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी गैरहजर. रुग्णांची हेळसांड. रुग्णांची गैरसोय थांबवण्याची नातेवाईकांची मागणी. जात पडताळणीसाठी कार्यालयात वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी. महाविद्यालयात प्रवेशपूर्व जात पडताळणी प्रमाणपत्र लागत असल्याने गर्दी. चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार. पीडित गर्भवती राहिल्यानं संतापजनक प्रकार समोर. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पॉक्सो अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल. एकाला अटक. नांदेडच्या भोकर तालुक्यात अल्पवयीन आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. खाऊचे अमिष दाखवून अत्याचार. आरोपी विरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापुरातील हातकणंगले येथे 4 सोट्या महिलांना अटक. पोलिसांच्या गस्ती पथकाने चोरी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी भागात अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याची घटना. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव समजू शकलं नसल्यानं पोलिसांकडून तपास सुरू. बनावट बंदुकीचा भाग दाखवून 2 लहान बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक मधील घटना. अमरावतीच्या महादेवगौरी मार्गावरील उत्तम नगरातील बांगरे ज्वेलर्समध्ये भर दिवसा चोरी. 1.5 किलो चांदी, 20 ग्रॅम सोन्यासह 30,000 रुपयांची नगद लंपास. धुळे शहरातील जामचा मळा परिसरात बंदुकीचा धाक दाखवत चोरी. घरातील 3.5 लाखांहून अधिकचा ऐवज चोरट्यांनी पळवला. वर्ध्यात बनावट धनादेश जमा करून 48,21,000 फसवणूक. हिंगणघाट पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सीआयडी अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक. दारू परवाना मिळवून देतो असं सांगून फसवणूक केल्याचा आरोप. महाबळेश्वर मधील हॉटेल व्यावसायिकाची 1,05,00,000 फसवणूक केल्याचा आरोप. परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई. 1,00,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं.
परभणीच्या मानवत शहरातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्यानं सुरक्षा इराणीवर. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष. गडचिरोलीसह छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ 4000 जवानांची फौजदार करणार. 40 बटालियन मार्फत छत्तीसगडमध्ये सध्या 1000 जवान तैनात. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी फौज पाठा. जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे ईसीजी मशीनचं लोकार्पण. नागरिकांचा रुग्णांची गैरसोय होत असल्यानं मशीनची व्यवस्था. यवतमाळ जिल्ह्यातील दाभापहूर भागात आढळला दुर्मिळ गिधाड पक्षी. वन्यजीव प्रेमी श्याम जोशी आणि वनकर्मचारी अमित शिंदेकडून गिधाडाचं रेस्क्यू. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजूत विहिरीत पडलेल्या लांडग्याला जीवदान. ग्रामस्थांच्या मदतीने लांडग्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावात अतिसारामुळे लागण झालेल्या 3 जणांचा मृत्यू. रस्ता नसल्याने मृतदेह झोळीत घालून 8 किलोमीटरचा प्रवास. रस्ता नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाही. प्रतापराव जाधव यांची कबुली. बुलढाण्याच्या आदिवासी भागातील अतिसाराचे संकट ओढावलेल्या गोमाल गावात TV9 मराठी. गावाला रस्ता नसल्याने ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात हाल. अतिसाराची लागण झाल्यानं गावातील 3 मृत्यू. अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले. शहरात 31 तर ग्रामीण भागात 94 पॉझिटिव्ह रुग्ण. परभणीतील हैदराबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडकल्यानं वाहतूक ठप्प. अरुंद पुलाची दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. जळगाव जिल्ह्यातून कोकणात गणेशोत्सवासाठी बसेस पाठवल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावरील फेऱ्या कमी झाल्या. प्रवाशांचे हाल. 11 आगारांमधील 280 बसेस कोकणात पाठवल्या. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसेंची ढोलताशा महोत्सवाला हजेरी. दादा भुसेंचा अभिनेता अभिजित खांडकेकर याच्याकडून ढोलवादन. कोल्हापुरात गणेशोत्सवामुळे 20 ते 25 बँजो पथकं दाखल. सरकारने डॉल्बीवर बंदी घातल्याने बँजो कलाकारांच्या हाताला काम.